बेल्ले भागामध्ये चोऱ्या दरोडे वाढू लागल्यामुळे लोकांच्या मनामध्ये प्रचंड भीतीचं दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. बिबट्याची भीती आणि या चोरांची भीती, आम्ही जगायचं कसं, अशा प्रकारच्या भावना या परिसरातील लोकांच्या आहेत. पोलिसांच्या खाक्यावर्दीचा धाक ह्या चोरांवर दरोडेखोरांवर निर्माण व्हायला हवा. ब्युरो रिपोर्ट, विग्नर टाइम्स, बेल्ले. त्याला म्हणलं ते तिथंच ठेव, दुसऱ्याचे आणले त्याने, दुसऱ्या घरात पसून आणले. त्याच्या हे चपला कोणाचे आहेत? त्यांनीच आणल्या, पण दुसऱ्यांचे इथं गुंजाळे ना, त्यांच्या घरापासून चपला आणल्या त्यांनी. चोरट्यांनी? हा, चोरट्यांनी. हे जी शीग आहे ही संपूर्ण भिंतीमध्ये जाते इकडे, पण बँड मध्ये जाते त्याच्यामध्ये जाणार नाही बघा. ही आगळ पद्धत होती ही. त्यांनी वाकवलं कसं? त्यांनी वाकवलं म्हणजे ज्या वेळेला हा सरळ होता इथपर्यंत होता तो, आणि ज्या वेळेला दरवाजा त्यांनी धक्का मारला त्यावेळेला हे स्क्रू पण कटवण्या लावले, कटवण्या लावल्या त्यांनी. आणि कटवण्या लावून आणि किती वाजता घडले? पावणे एकला. तुम्हाला कसं कळलं? कुत्रा भुकलं म्हणून बघायला गेलो, तीन गडी दिसले, मग आरडाओर सुरू केला, मोबाईल शोधला, यांना फोन लावला. कोणाला फोन लावला? दत्तू शेट. मग ते दत्तू शेट काय म्हणले? दत्तू शेटने फोन उचलला, पण तेवढ्यात दरवाजा तुटला, ते आत आले, त्याने मोबाईल घेतला आणि त्यांच्या खिशात टाकला. तुमचा मोबाईल? हो. ते काय म्हणाले काय? दत्तू शेटला फोन लावला काय? हा हा, म्हटलं. ते म्हणले दत्तू शेटला फोन लावतो काय? दत्तू शेटला फोन लावतो. ते मराठीत बोलले? ही मला म्हणत होती ना, दत्तू शेटला फोन लावा, दत्तू शेटला फोन लावा. आम्ही फार घाबरलो. पण ते मराठीत अगदी व्यवस्थित बोलले. हो, अगदी एकदम मराठीत. तुम्ही काय ऐकलं? आम्ही मी उठले, यांना म्हणलं, तिघ जण आम्ही बाहेर बघितली. बघितल्यानंतर यांना म्हणलं दत्तू शेटला फोन लावा. आपण घाबरलो ना आम्ही. मग म्हणलं दत्तू शेटला फोन लावा. यांनी फोन लावला, एक हे वाजली आणि लगेच त्यांनी लगेच तिकून दार तोडलं. दार तोडलं, यांना मोबाईल घेतला, यांना इथं धरलं, इथं धरलं, इथं आणलं. आणि त्यानंतर मला इथं धरलं, इथं धरलं, इथं बसवलं. मग सुरी धरली, सुरी धरली, हे म्हणले सुरी धरू नका, आम्ही आहे तर तुम्हाला काढून देतो. म्हणले मी काढून देतो. म्हणजे आवर पटापट. मग हे लागले काढायला, काढायला लागले ते एकून झोमले कट करायला, हे काढायला लागले. यांचा हात टणटणा उडत होती. त्यावेळेस एक वेल पडला खाली, पडला खाली. म्हणलं येल कुठे? येल दोडीतो का? हे म्हणले येल नाही दोडी, मी ना का सापडितो. मग त्यांनी मोबाईलला बॅटरी लावली बारकी, आणि मग यांनी मोबाईल साबार त्याच्या हातात दिला. हातात दिला तरी ते म्हणले का रे ओरडत होता, मराठीत बोलले. हां, का ओरडत होता? आणि मग आम्ही दोघं बघितलं, शांत बसलो. यांनी मला दाबून धरलं, म्हणले शांत बस. आणि मग ते आतमध्ये चौघजण गेले, तिथं चौघजण, इथं दोघंजण आणि इकडे किचनमध्ये दोघंजण. एवढे पांगले हे दोघंजण आत येतात, बाहेर जातात. दोघंजण आमच्या दोघंजण आमच्या दोघंजण उभी ते घेऊन, सुरी घेऊन उभी इथं. मग सुरी घेऊन आम्ही शांत ते धरली ना, आम्ही शांत उभं राहिलो. पर काय काय नेलं? घरातून मंगळसूत्र होतं माझं, आणि माळ होती, वेल होतं, कानातलं होतं, हे कुडकं होती, इथलं होतं. साधारण किती तोळ्याचं? साधारण साडेतीन चार तोळ, चार तोळ तर सहज असणार. पैसे वगैरे? पैसे आता ते पैसे यांच्याकडे 70,000 होते, आणि माझ्याकडे 30,000 होते. ते डाक किती तोळे होते असं नाही मोजते, थोडे थोडे केलेले होते ना. मग ते किती तोळे भरण? घरात किती? 2 तोळ्याची होती. छोटे घरात किती तोळे होते अंदाजे? 12 मिनिटं. नंतर पोलीस आले, नंतर मग तिकडून माणसं आली, आम्हाला बेडमध्ये घातलं, तिथं कोपऱ्यात बसवलं. आणि नंतर मग रामान ते तिकडून आले, मग आम्ही बेडमधून आवाज दिला, का कड्या घातल्यात. आम्ही आतमध्ये मोठ्याने आरडलो, ते मोठ्याने दत्तू शेटून ते तिकून सगळे दत्तू शेट टिकून निघले. मग आम्ही इकून आडायचे, ते तिकून पळत आले. पोलीस कधी आले? पोलीस त्याच्यानंतर आले, की आता घाबरले होते. मग त्याच्यानंतर पोलीस आले, मला याने दाबून घ्यायलं तिथं धरून. मी लय घाबरले होते. आता पण भीती वाटते? आता पण भीती वाटते. आता तुम्ही दिलं तर संरक्षण मिळावं आम्हाला. तुम्ही रात्री काय पाहिलं, काय ऐकलं? भाऊचा फोन आला मला. किती वाजता? 12:30, 1:15. तुम्ही जागेच होते? नाही, मी कुणाचा फोन आला तर पाव एक रिंग मध्येच फोन उचले. पुढे काय झालं? पुढे ते आत घुसलेले, त्यांची आवाज ऐकला मी चोरांचा, आणि मग लगेच आलो मी. तोपर्यंत चोर पळून गेले? तोपर्यंत माझ्या समोर पळून गेले.
तर बेले परिसरामध्ये आता 3 दिवसापूर्वी दरोडा पडला, आता पुन्हा दरोडा पडतोय, म्हणजे पोलिसांचं दुर्लक्ष का दरोडेखोर पोलिसांना खुन्नस देत आहेत? दरोडेखोर फार हुशार आहे, पोलिसांना बी ताकद लावायला लागेल आणि त्याचा मी छडा लावायला लागेल. याच्यामध्ये काही स्थानिक लोकांचा सहभाग असू शकतो? असू शकतो ना, डायरेक्ट मी कंप्लेंट करायची माहितीच त्यांना कशी काय मिळती, हे फार मोठं विशेष. आता परिसरामध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण, भीतीचं वातावरण, तुमची मागणी काय? आता मागणी मी आणि ताईनंच त्याचा पाठपुरावा करून या चोरांचा सगळा बंदोबस्त करायला पाहिजे. पोलिसांनी गस्त घालायला पाहिजे, पोलिसांनी स्थानिक नागरिकांनी सुद्धा, स्थानिक नागरिकांनी बी गटगट तयार करायला पाहिजे. पोलीसही एकटे काही करू शकत नाही. 4 दिवसापूर्वी जे गावात घडलं त्याच्यानंतर पोलिसांनी पण थोडस अलर्ट राहायला पाहिजे होतं ना? नाही, पोलिसांनी इथे बी 10-15 मिनिटं आली ते राऊंड चालूच राहत होते त्यांचा, पण ते चोरांचा हे नाही ना अजूक लागत, शोध लागत नाही. तेच ताई, नीव वरच्या लेवलनी काय करता येईल ते करावं. सगळे पूर्वी फिरवलं, सगळे लोक जागे झाले. तुम्हाला कधी कळलं? मला दत्तू शेटचा फोन आला असेल काहीतरी 1:30-2:00. मग तुम्ही काय केलं? मग आम्ही आजूबाजूला फोन करीत राहिलो ना, सगळ्या लोकांना जाग केलं. मग चोरांनी काय बेल्याचं टार्गेट ठेवले का काही? आता कसं आहे, बेल्याचं टार्गेट ठेवणं त्यांचं काय उद्देश असं होतो त्यांना माहिती, पण पोलिसांच्या बाबतीमध्ये जर म्हणाय गेलं ना तर पोलिसांनी 10-10 मिनिटात लगेच येतात. आता ते बी माणूसच आहे ना, पण काही नाही नाही, पोलिसांच्या खाकेवर्दीचा धाक राहिला नाही. नाही तसं नाही म्हणता येणार आपल्याला, धाक तर पाहिजेच, पण तो त्यांनी दाखवला पाहिजे ना, त्यांनी दाखवलं जेव्हा धाकाचा निर्माण होईल. 4 दिवसापूर्वी जे काय घडलं त्याचा काही शोध लागलाय? त्याचा शोध लागला नाही, पण अंतर्गत माहिती अशी का त्याचा तपास कसून चालू आहे म्हणून असं पोलीस सांगतात. हा, वाटलं माणसाला माणूस संपत काय, पण याने मला दाबून धरलं शांत. तुम्हाला काय म्हणले चोरटे? तुम्हाला काय बोलले, तुमच्याशी काय बोलले? आमच्याशी काय नाही बोलले, फक्त यांना म्हणत होते तू कावडतो रे, कावडतो. मला म्हणले आवड पटपट काढ, पण त्याने असं हातपेर काढला ना, मग मला काढता पुढे येते. मग हे म्हणे मी काढून देतो, तुम्ही ते हात्यार तुम्हाला सर्व आम्हाला काहीच नको, फक्त हा त्रास नका. घर कोण कोण होतो? आम्ही दोघच होतो, दोघच असतो. सर, मी इकडे बेलाच्या परिसरात आले, तिथे दरोडा राती पडला. म्हणजे हा रात्री झालेला ह्याचा पण त्याच्यामध्ये आहे का? रात्री झालेली घटना जी आहे शेजारी इकडे अलीकडे गुंजावाडीची, पण चोरांची एवढी हिंमत की एवढा मोठा बोरचडे दादांच्या याच्यावर झाल्यानंतर ताबडतोब त्यांनी लगेच सेकंड डे इकडे केला, हे आपल्याला डिपार्टमेंटला खुन्नस देते असं नाही वाटत? सर, उद्या सकाळपर्यंत नाही मिळालं इथे गस्त, इथे काय लोकांची सुरक्षितता, ती महिला इतकी घाबरलेली आहे की आता विचारायला आलं तरी तिचा थरका पडतो. ओके, ते बेल्ले परिसरामध्ये वारंवार दरोडे पडत आहेत, पोलीस म्हणत आहेत शोध चालू आहे, अंतिम टप्प्यामध्ये चोरांचा शोध लागेल किंवा शेवटच्या याच्यात आम्ही आहोत असं म्हणत आहेत, पण नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे. काही नागरिक असं म्हणत आहेत TY मुजावर यांना परत इकडे आणा. ते कसं आहे की कार्यदक्ष अधिकारी असावा असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं की डिपार्टमेंटमध्ये पोलीस खात्यामध्ये असे काही लोक असतात की त्यांना कुठल्याही गोष्टीचा मागावा घ्यायचा असेल किंवा कुठली घटना घडली तर कुठल्या चॅनलनी जावं, कसं जावं, याचं अचूक त्यांच्याकडे प्रश्नाचं उत्तर असतं किंवा त्या व्यूहरचना ते करतात. तसं करताना इथे दिसत नाही आहे म्हणून कदाचित आधी केलेल्या मुजावर साहेबांच्या कामाबद्दल
त्यांच्यामध्ये समाधानकारक चित्र दिसतंय, म्हणून ते म्हणतात की मुद्दावर असते तर 2 दिवसात सगळं व्यवस्थित झालं असतं. आता प्रकार असा झाला की 2 दिवसापूर्वीच बोरचटे दादांच्या घरावर एवढा मोठा प्रसंग आल्यानंतर लगेच ते सेकंड डे इकडे अशा पद्धतीने या कुटुंबावर, 2 कुटुंबावर जे त्यांनी हल्ला केलेला आहे, ज्या पद्धतीने इथे शिरकाव केलेला आहे, याच्यामुळे मला तर असं वाटतं की ते पोलिसांनाच खुन्नस देत आहेत. मग एवढी हिंमत जर चोरांची वाढली असेल तर निश्चितपणाने उद्या सकाळपर्यंत जर रिझल्ट आपल्याला देऊ शकला नाही डिपार्टमेंट, याचा अर्थ डिपार्टमेंट कुठेतरी कमी पडत आहे. डिपार्टमेंटला जर माणसांची गरज आहे किंवा नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे तर ती नागरिक करायला तयार आहेत, पण त्यांनी पथकं तयार करून लोकांच्या मनामध्ये जी असणारी भीती आहे त्यांना समुपदेशन करून ती भीती आधी काढून टाकली पाहिजे. आणि त्या ठिकाणी चोरांना पण दहशत कशी बसेल, त्यांना भीती कशी त्यांच्या मनात निर्माण होईल आणि पुन्हा ते हे कृत्य करायला धजावणार नाही अशा पद्धतीने काहीतरी करायला हवं. पण बेल्ले परिसरामध्येच वारंवार दरोडे पडत आहेत, ते चोर मराठीमध्ये बोलत आहेत, काय नाही. आत्ता DYSP जसं म्हणाले की अगदी आम्ही जवळ पोचलो आहे आणि त्यांना वाटतंय की आम्ही उद्यापर्यंत रिझल्ट देऊ शकतो, तर निश्चितपणाने उद्या सकाळपर्यंत आपण हा प्रतीक्षा पाहूया. परंतु मी तर एकच सांगेल की निश्चितपणाने हे चोऱ्या करणारे, दरोडे टाकणारे, दरोडेखोरांची इतकी मनात भीतीच त्यांच्या राहिलेली नाही डिपार्टमेंटबद्दल. ती भीती आधी कशी तयार होईल आणि त्यांच्यावर वचक कसा बसेल ते जर त्यांनी पकडलं आणि त्याला शिक्षा झाली तरच आपल्यासारख्या नागरिकांमध्ये आपणच प्रतिनिधी असून आपल्याला एवढं वाटतंय की त्या महिलेला आज विचारतोय तरी तिला अजूनही ती थडकाप होतोय, याचा अर्थ तिच्या मनावर एक भीती. संध्याकाळी इथं राहायला सुद्धा घाबरणार आहे. हो, घाबरणारच आहेत. याचा अर्थ आता पहिलं पोलीस यंत्रणेने रात्रीची गस्त आणि त्याच्यासोबत लोकांचं सहकार्य, नागरिकांचं हे जर केलं, नियोजन केलं, तर निश्चितपणाने हे चोर पुन्हा असं काही करायला धजावतील असं मला वाटत नाही. 14 नंबरच्या अनंत नागरी नागरी पतसंस्थेचे व्यवस्थापक वर्षापूर्वी दरोडेखोरांनी त्यांना मारले. हो, दिवसाच्या वेळी घडलेल्या घटनेचं त्यावेळी डिपार्टमेंट आपल्याला असंच म्हणालं होतं की आम्ही अगदी जवळ पोहोचलोय, आम्ही तुम्हाला रिझल्ट देतो, पण देताना काही दिसत नाहीये. हा म्हणजे खेदाची बाब आहे. त्यामुळे या ठिकाणी जर असं काही घडलं आणि ते करू शकले नाही तर निश्चितपणाने आपण डिपार्टमेंट चांगलं काम करते असं म्हणणार नाही. हॅलो, नमस्कार. सर, कुठेही असं, पण ह्या ताईच्या जी भीती तिच्या मनात आहे, तिला बोलता येत नाहीये, तिची म्हणजे तिला अजूनही वाटतं की कुठून तरी चोर आतमध्ये घुसतायत की काय आणि माझ्यावर पुन्हा हल्ला होईल की काय, त्याचं उत्तर आहे की 24 तासात मिळत. 24 तास दिले होते आणि 48 आणि आणखी 72 तास घेतोय तुमची. नाही नाही, रात्री घडलेल्या घटनेच्या ठिकाणी आलो आम्ही. रात्रीच्या 2 घरांवर दरोडा पडला. आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत की तुम्ही चोर सापडवले पाहिजेत आणि नागरिकांच्या मनातली भीती गेली पाहिजे. आपल्याकडे ना, मी पाठीमागे खूप प्रयत्न केले याच्यासाठी, कशासाठी, ग्राम सुरक्षा दलासाठी किंवा रात्री पेट्रोलिंग साठी, पण आपल्याकडे त्या भागामध्ये पेल्ले आणि खाली ह्याच्यामध्ये एवढे बिबटे आहेत आणि आपण जर उभे केले 2-4 हे जण लोक इच्छुक नाहीत. नाही, लोक इच्छुक आहे. लोक म्हणतात की आता ते म्हणतात मुजावर पाहिजे होते. मुजावरांनी 2 दिवसात आम्हाला सूचना केल्या असत्या. आम्ही त्यांच्या पाठीमागे मागच्या वेळी जसं त्यांनी यंत्रणा उभी केली होती, आत्ताही आम्ही साहेबांसोबत काम करायला तयार आहोत. आत्ता इथे 50 जण आहेत. ओके, पण रिझल्ट द्या सर, नाहीतर विश्वास गमावला जाईल. तुमची काय मागणी? जुन्नर तालुक्यात बेलेस गावात मध्ये असं चाललंय ना, तर मग तालुक्यातल्या एक दोन पोलिसांची कुमक वाढवली. हा, पोलिसांची कुमक वाढवा. मल्याळांनी थोडं 12-1 वाजता चक्कर मारित चाल, तेवढा नागरिकांना, शेतकऱ्यांना दिलासा येतो. रात्रीच लोकांनी पाणी कसं काय भरायचं किंवा काय कसं काय काम करायचं, शेतीचं कसं काय, जनावरांसाठी 3-3 वाजता 12-12 वाजता काय केवढं 10-10 वाजता गाय धुवायला लागेल, त्यात लोक घाबरतात, काम नाही करता येणार शेतकऱ्यांना काही. आता तुम्ही सगळे स्थानिक मंडळींचं असं काही पथक तयार केलं? आम्ही स्थानिक पथक नाही, कसं आता आमची 10-5 घरं आहे, आम्ही यांना आधार आहेच आहे ना आमचा, पण पोलिसांचा बी पाहिजे. आता तिकडं सध्या हे क्षेत्र कमी आहे ना, तिकडच्या 1-2 गाड्या इकडे टाकल्या तर
तिच्यात काही फरक नाही ना पडणार त्यांना. 100% आपलीच इकडची भाषा येते, एकदम आपल्या इकडची. हॅलो सर, इथल्या लोकांचं म्हणणं असं आहे, जिथे गुंजावाडी जिथे रात्री 2 घटना घडल्या ना, त्यांचं म्हणणं आहे की पेट्रोलिंगला गाड्या 1 नंतर वाढवल्या पाहिजेत, जेणेकरून आता ह्या घरामध्ये घटना घडली आहे तिथे बाजूबाजूच्या परिसरातील लोक जी ज्यांच्या मनामध्ये एक दहशत एक भीती निर्माण झाली आहे महिलांमध्ये, त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे पेट्रोलिंग झालं पाहिजे. ठीक आहे, आपण काय करू, आता बेल्लाने का आपली गाडी असते, एक हायवे असते, एक गाडी असून तिकडे इकडची गाडी तिकडे नाही नाही, जुन्नाचं वगैरे इकडे वळवलं तर आता सध्या तरी 2 दिवस त्या तुम्हाला जर खात्री आहे. काय करू आपण, खाजगी एखाद गाडी घ्याना, 2 गाड्या घ्याना, काहीतरी करतो बघतो सरांशी बोलून आणि एक गाडी वाढवतो. सरांना सांगा म्हणा तुम्हाला इथे यावं लागेल, आम्हाला जर कुवत पुरवता येत नसेल तर. खाजगी गाडीचा प्रॉब्लेम काय होतो, त्याला फायरन वगैरे नसतो. नाही आपण ते काहीतरी करू ना, मागे केलेलं आहे तसं नाही केलं असं. ओके ताई, इथे काय घडलं? इथे काय खायचं जे सामान होत डबे वगैरे कमी करून बसते. तुम्हाला कधी कळलं कुलूप तोडलंय? पाहुणे 1 तुम्ही कशा जागे झाले? ऍक्च्युली आम्हाला हे लोक बाहेर आले, यांनी आवाज दिला. तुम्ही कोण यांचे? तुम्ही राहिला कुठं? इथेच आहे आम्ही सगळे, आम्ही गुंजाळचे शेजारी. माझं काय भीती वाटते? पोलीस काय म्हणाले? नाही सांगते आम्ही लोक इथंच. पोलीस तुमच्याकडे आलेच नाही? इथं आलेले. तुमच्या घरातून काय काय नेलं? खाण्याच्या वस्तू, बस खाण्याच्या वस्तू, बिस्किट पुडे वगैरे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या. राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज. सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.